दारू पिण्यासाठी स्वतःच्याच आईला ठार मारून तिचं काळीज काढणाऱ्या नराधमाला गुरुवारी कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. सुनील कोच कोरवी असं आरोपीचं नाव आहे. पैसे न दिल्याच्या रागातून मद्यपी मुलानं आईचा निर्घृण खून केला होता. आईच्या मृतदेहाचे तुकडे करून तिचे काळीजही बाजूला काढलं होतं. ही धक्कादायक घटना कोल्हापुरातील कावळा नाका परिसरात माकडवाला वसाहतीत 28 ऑगस्ट 2017 साली घडली होती. यल्लवा रामा कुचकोरवी असं या मृत वृद्धेचं नाव होतं. हल्लेखोर मुलगा सुनील या प्रकरणी कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 28-8-17 घडली होती. आईचा खून सुनील रामा कोचीकोरवीनं केला. खून केल्याबरोबर नुसता खून केला तिथं तो थांबला नाही, तर आईच्या मृतदेहाची अतिशय क्रूर पद्धतीनं विटंबना केली. आईच्या शरीरातले सगळे वेगवेगळे भाग काढून ते बाहेर ठेवले. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काळीज जे आहे ते आतमध्ये किचन कट्ट्यावरती नेऊन त्याच्यावर चटणी मीठ तेल असं ठेवलं होतं. त्याच्या तोंडाला रक्त लागलं होतं आणि तो पळून जाण्याच्या तयारीत असताना लोकांनी या आरोपीला धरून ठेवलं. तर अशा परिस्थितीत ताबडतोब पोलीस तपास झाला. पोलीस तपासामध्ये वेगवेगळे एकूण 34 साक्षीदार होते, त्यापैकी 12 जणांचे जबाब घेण्यात आले. आणि 12 जणांचे जबाब घेतल्यानंतर दोन्ही पक्षांच्या तक्रारी म्हणजे सुनाव आर्ग्युमेंट्स ऐकण्यात आल्या, युक्तिवाद ऐकण्यात आला. युक्तिवाद ऐकल्यानंतर 2 जुलै रोजी आरोपी दोषी आहे या निर्णयाला न्यायालय आलं. हा खटला फक्त परिस्थितीजन्य पुराव्यावरती होता, त्यामुळे परिस्थितीजन्य पुरावा असेल तेव्हा फाशी देऊ नये अशा पद्धतीची मागणी बचाव पक्षातर्फे केली. सगळ्या गोष्टींचा विचार घेतला आणि सर्वोच्च न्यायालयाचे बरेच निवाडे हजर करून फाशीची मागणी 6 जुलै रोजी केली आणि आज 8 जुलै रोजी न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली. हे कृत्य पोलीस खात्यामध्ये नोकरी करताना अशा प्रकारचे अनेक प्रसंग बघितले. अशा प्रकारच्या अगदी निघृण हत्या यापूर्वी पण पाहिलेल्या आहेत मुंबईत नोकरी करताना किंवा गडचिरोलीला नोकरी करताना. परंतु ही अशा पद्धतीने क्रूर पद्धतीने आईची हत्या करणे आणि तिचे हृदय आतडं काढून यकृत काढून ते तळून खाणे हा अतिशय घृणास्पद प्रकार जो पहिला की तुम्ही जे म्हटलात की एक माणूस म्हणून माझ्या पण अंगावर काटे आले. मलासुद्धा तिथं अतिशय वाईट वाटलं होतं की एक आईची ही अवस्था आहे. म्हणजे एखाद्या जनावरालासुद्धा तो खाटीक अशा पद्धतीने कापत नाही की ज्या पद्धतीने ह्या आरोपीने स्वतःच्या आईला कापलं होतं. आणि तो रात्रभर ते आईला कापतच होता. म्हणजे बरेच वेळ म्हणजे एक क्षणाचं काम नव्हतं की क्षणात क्षणिक रागामध्ये त्यांनी असं कृत्य केलं असं म्हणायला वावच नव्हता. ती घटनास्थळावरची परिस्थिती बघितल्यानंतर असं वाटत होतं की हा तास 2 तास हे आईचे तुकडे करत बसला असावा. पहिले स्तन काढून बाजूला ठेवले, नंतर छाती चा पिंजरा खोलून तो उघडा केला आहे, त्यानंतर त्यातल्या आतले अवयव काढलेत. नंतर आम्ही घरात सर्च केला तर किचनमध्ये त्या किचन कट्ट्यावर त्या तव्यामध्ये त्यांनी त्या आईच्या काळजाचे तुकडे टाकून त्यामध्ये तेल मीठ चटणी टाकलेली होती अशा आणि त्याचा खाण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारचा हा घृणास्पद घटना माझ्या पण आयुष्यातली पहिली आहे. आणि त्याच्या ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.